विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं बलामुळे स्थिर वस्तूला गती मिळते व गतिमान वस्तूची चाल व दिशा बदलते. मग त्याचप्रमाणे गतिमान वस्तू थांबवण्यासाठी सुद्धा बल आवश्यक असते आणि मग हे बलामुळे वस्तूचा आकार बदलू शकतो. त्यामध्ये पहा, एखाद्या वस्तूला आपण जर एकापेक्षा अधिक बले जर प्रयुक्त केलेली असतील तर त्या वस्तूवर त्यांचा होणारा जो परिणाम आहे तर तो प्रयुक्त निव्वळ बलामुळे असतो. मग आता ह्याला अनुसरून आपण पाहिलेलं आहे तर आपण हा पुढचा पॉईंट त्यामध्ये पाहणार आहोत, जडत्व. जडत्वामध्ये आपण जसं की अगोदर माहिती पाहिली त्यावरून आपल्या लक्षात येईल, वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असे म्हणतात. म्हणून बाहेरून जर बल प्रयुक्त न केल्यास स्थिर वस्तू जी आहे तर ती स्थिर अवस्थेतच राहते व जर ती वस्तू गतिमान अवस्थेत असेल तर ती तिची गतिमानता जी आहे तर ती आहे तशीच त्या स्थितीत ती चालत राहते. त्यानंतर आपण पाहूया जडत्वाचे काही प्रकार आहेत. त्यामध्ये पहा, पहिला प्रकार आहे विराम अवस्थेतील जडत्व, दुसरा गतीचे जडत्व आणि तिसरा दिशेचे जडत्व. तर विरामावस्थेतील जडत्व जे आहे तर ते वस्तू जी आहे तर ती जर विरामावस्थेमध्ये असेल तर ती तिची विराम अवस्था जी आहे तर ती बदलत नाही. आपण पाहिलेलं असेल जर आपण बस स्टँडवरती गाडी जर थांबलेली असेल त्यामध्ये जर बसलोत आणि अचानक गाडी चालू झाली की आपल्याला थोडासा पाठीमागं ढकलल्यासारखा धक्का मिळतो. मग तो कशामुळे मिळतो? कारण की बस जी आहे अगोदर स्थिर अवस्थेमध्ये होते आणि ज्यावेळेस ती स्थिर अवस्थेत आहे म्हणून आपणसुद्धा स्थिर अवस्थेमध्ये आहोत आणि मग ते जे जडत्व आहे तर त्या जडत्वातून ती गतिमान अवस्थेमध्ये गेली, त्यामुळं आपल्याला पाठीमागं खेचल्यासारखा जो आहे धक्का आपल्याला जाणवतो. त्यानंतरचं दुसरा उदाहरण भाग जो आहे तर तो म्हणजे गतीचे जडत्व. मग गतीचे जडत्वामध्ये वस्तूचे ज्या स्वाभाविक गुणधर्मामध्ये गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्यास गतीचे जडत्व म्हणतात. आता उदाहरणार्थ फिरणारा विजेचा पंखा जो आहे तर तो आपण बंद केला किंवा लाईट गेली तर त्यावेळेस काय होतं? तो पंखा जो आहे तर तो अचानकपणे थांबत नाही तर तो थोडा वेळ फिरत राहतो आणि नंतर मग तो हळूहळू थांबतो. मग याचा अर्थ काय? जर ती गतिमान अवस्थेत जो पंखा चालू आहे तर तो त्याची गतिमानता बंद करत नाही. जरी त्याचा वीज बंद झालेली असेल तरीसुद्धा तो थांबत नाही लगेच. त्याचं कारण म्हणजे काय? त्याच्यामध्ये असणारी गतिमानता. त्यानंतर दिशेचे जडत्व तिसरा प्रकार. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही त्यास दिशेचे जडत्व म्हणतात. आता ह्यामध्ये आपण उदाहरण पाहूया. सरळ वाहन एकाच रेषेत गतिमान अवस्थेत जात असेल आणि अचानक वळण घेतल्यास त्यामध्ये असणारे जे प्रवासी आहेत तर त्या विरुद्ध दिशेला फेकले जातात. मग हे सुद्धा दिशेचे जडवतं. ह्या प्रकारामध्ये आपल्याला ते पाहता येईल.